अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलेला आहे. पूर अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय काल राज्य सरकारनं घेतला आणि तसा शासन निर्णय देखील आज आता जारी करण्यात आलाय. जुलै 2019 पडलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. हजारो हेक्टरवरील पिकं वाया गेली होती आणि याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर पीक कर्ज माफ करण्याचा हा निर्णय घेण्यात आला. निश्चितच हा खूप मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत शेतकरी नेते विजय जावंधी. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया. विजयजी, सगळ्यात महत्वाचा प्रश्न खरं तर हे निश्चितच खूप मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. पूरग्रस्तांचं पीक कर्ज माफ करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कितपत दिलासा मिळू शकेल, कारण ही मदत तेवढी पुरेशी आहे का, काय वाटतं आपल्याला? अशी घोषणा शेतकऱ्यांना फार असं वाटतं की खूप सरकार करत आहे आणि सामान्य माणसालाही तो निरोप जातो की पहा सरकार शेतकऱ्यांकरता किती करत आहे आणि तरी शेतकरी आत्महत्या करतात आहेत, तरी शेतकरी नाराज आहेत. पण जो जी आर आहे त्या जी आरमध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जुलै 19 आणि ऑगस्ट 19 या एका महिन्याच्या याच्यात जो काही अतिवृष्टी झालेली आहे, जिथे अतिवृष्टी झाली असं जाहीर केलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे. मग हे सरळसर असं दिसतं आहे की त्यावेळेला जो कृष्णा नदीला पूर आला, सातारा सांगली कोल्हापूरकडे जो ऊसाच्या शेतामध्ये पाणी डुबून पडलेलं होतं, त्याच भागातल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. आणि माझा हा दावा जर खोटा असेल तर मग उद्धवजी ठाकरे सरकारने एक श्वेतपत्रिका जाहीर करावी की या कर्जमाफीमध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती किती रुपये मिळालेले आहेत, म्हणजे दूध का दूध और पाणी का पाणी, अजित पवार जसं म्हणतात तसं होऊन जाईल. त्यावेळेला तर विदर्भ मराठवाड्यातले सोयाबीन कापूस जमिनीच्या वरतीच येत होते, पण त्याच्यानंतर जेव्हा सोयाबीन कापणीला आलं आणि अवकाळी पाऊस झाला आणि सोयाबीन खराब झालं आणि ते बेभाव विकावं लागलं, त्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती नव्हती का? खरं विजयजी, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत आणि संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.